आणि हे बघा किती खुश होते. अबोली अबोली बघा गाईज, पप्पा आल्यात आणि श्री सिद्धिविनायक दोघांची तयारी झालेली आहे. आपल्याला दरवर्षी कामाला येतात. सो गाईज या जेवायला बघा. गुड मॉर्निंग गाईज. चला तुम्हाला आता दाखवते इकडं काय चाललंय या दोघांचं. हे बघा रांगोळी काढून झाली. आणि आता इथं हे बघा रांगोळी चालले इकडं आमच्या दुकानच्या ह्या साईडला. हे बघा ही साईडला. हे बघा गाईज बाकीची काम करतो. पण वातावरण किती झाले. सूर्यदेव पण आल्यात वर आल्यात. म्हणजे सकाळी आल्यातच लवकर पण आत्ता वर आल्यात. हे बघा किती छान निसर्ग आणि निसर्ग आणि निसर्गाच्या वर सूर्यदेव उत्ता दिसतात बघा. एकदम मस्त दिसू राहिले. हा आणि मोठे मोठे पाने झालेत ना. आधी पानं की किती मोठे दिसतात. हा तर चला गाईज. हे बघा आता आमचं काय चाललंय. हे बघा इकडं माझ्या चालल्या त्या पुऱ्या तळायच्या. इकडं आनंद चालल्यात लाटायच्या. दिदी आता या दोघांचं आवरल्यानंतर ही करेल पनीरची भाजी आणि खीर. आणि आता मम्मा पनीर करायला लागल्या. पनीरची सब्जी करायला लागल्या. पनीरची सब्जी. हाय गाईज, मी अतुल बंगाळे. स्वागत आहे तुमचं शकुंतला बंगाळी यूट्यूब चॅनलवर. तर गाईज आत्ता आमचं सगळं आवरलं. ओवाळणी वगैरे झालं. यानं बिहानला ओवाळलं आणि आम्ही आता चाललोय कुठं गाईज. हे बघा टेरेसवर चाललोय कटरा घेऊन का फुलं आणायला. आहे का गाईज वर आपल्या टेरेस गार्डनवर तुम्हाला माहिती आहे झेंडूची फुलं आहेत. देशी झेंडूची फुलं तिचा आम्ही माळ करणार आहे गेटसाठी. तर बाकी जर सजवले आम्ही तुम्ही बघितलात. आणि काढून आलो ना आत्ता जाऊन काढून आलो. हे बघा हे वाऱ्यामुळं काय व्हायला लागले. ही फुलांची माळा सगळ्या वर चालल्यात त्यामुळे मी आत्ता जाऊन काढून आलो. हा झेंडूची फुलं. तर गाईज बघा आता ह्याची फुलं आम्ही काढून कोणती कोणती काढायची. ही येलो पण काढूया काय आणि ही रेड पण काढूया आणि ह्या झेंडूमधली येलो पण काढूया. तर गाईज बघा फुलं किती काढलेले आहेत. मी आणि सियानं भरपूर फुलं काढलेले आहेत. कटोरा भरलेला आहे गाईज. आता एवढे बास काय सिया अजून काढूया. बर काढ काढ. ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. तर गाईज बघा आता ही शेवंती बघा किती भरा लागल्या. हे बघा येल्लो शेवंती किती भरले बघा. नको अजून ती उमलायच्यात बेटा. त्याच बघा सियान आता आबोलीला फुलं लागली होती. आबोलीची फुलं काढून आणून दिली आणि मी तिला इथं चाप मध्ये लावली बघ क्लिप मध्ये लावली फुलं. है ना सिया छान दिसते बघ. तुला मॅचिंग झाली बघ ड्रेसला तुझ्या. आबोली आबोली. तर गाईज बघा रेन लिलीची पण फुलं आहेत आणि सिया काढायला लागल्या दोन रेन लिली फुलं. हां दे ह्यात ठेव चल. तर गाईज बघा फुलं किती काढलेली आहेत सिया आणि मी. कटोरा भरला आहे ना सिया. चला वार सुटले थांब थांब. सो गाईज बघा सिया किती एक्साइटेड आहे बघा. आता चल आपण हार बनवत बसूया. हा चल आईला दाखवून ये पहिला. पनीरची भाजी मटर पनीर करायला लागले दिदी आज. आणि आता बघा भाजी पाचच मिनिटात रेडी होणार आहे. पनीर पण इकडं कट करून ठेवलं आणि इकडं भाजी उकळा लागल्या. उकळल्यानंतर टाकणार काय. बघा उकळूसपर्यंत असं कट करून ठेवल्या साईडला आणि इकडं दिदीचं चालल्यात भांडी घासवायचं. तर गाईज बघा इकडं तांदळाची खीर केली आहे. इकडं मटर पनीर चालू आहे आणि इकडं पुऱ्या आहेत आणि भात लावला आहे मम्मीनं. सकाळपासून कामं ह्यांचं स्वयंपाक चालूच आहे आणि आता शेवटी भाजी. सो गाईज या जेवायला बघा आज स्पेशल मेनू आहे दिवाळीचा. मटर पनीर तांदळाची खीर आहे चपाती पुरी राईस. सगळेजण आता आम्ही जेवा लागलो आहे. या जेवायला तुम्ही पण. हे बघा गाईज आत्ता जस्ट पाणी वगैरे सगळं मारलं इथलं साफसफाई करून. आणि हे बघा हे नारळाचे फांदे आपल्या झाडाच्या वाकलेल्या होत्या त्या आपल्याला दरवर्षी कामाला येतात दिवाळीला सजवायला घराला. हे बघा कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा नक्की.
चला आता थोड़े हार वगैरह बनवाये पूजे तैयारी लगाए। चला आता लगते आम्मी पूजे तैयारी। किती छान आले ही वेल होता अस इत मोटा आल तो रोपच रोपाला फूल लगे किती खाली रोप। चला मुला धर ए मुला बसा 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 फुला फुला। बता आम तैयारी चौरा है सगली अनन्या चौरा है झाड़ लोट आता दीदी काड़ना है रंगोली वगैरह अनन्नी अजय मी सिया लगना हार कराला हार एक कराए गेटला बिया बगा कसी मदद करा लगे मम्मी लग स्वच्छ करना। ये बगा ही आत्ता कमान आम्मी लावन घी नारा झाड़ा जी आता आम्मी इत फूल का मम्मी तक थोड़े खीर खाया लगे मस्ती का अगो पन्ना देव का एक। ये बघा इकडे मम्मी तिला भूक लागले खीर खायला लागले आवरणार। मम्मी आता तिकडे लागणार आहे पूजेचं सामान तयारी करायला इकडे तयारी। हे बघा हे विहान खूप आगाव झालंय गाईज पळायला लागलंय नुसतं इकडे तिकडे इकडे तिकडे पळायला पाहिजे त्यामुळे त्याला एक माणूस धरायला लागते रांगोळी काढलेली इसकडून टाकते सगळी। सो गाईज फायनली बघा सगळी माझी तयारी झालेली आहे आता पूजा करायची आणि मग बाकीची तयारी। हे बघा रांगोळी वगैरे सगळीकडे काढून घेतलेली छानपैकी दीदीनं। हे बघा आणि ह्या साईडला वर अनन्यानं काढले ही साईडला दोन्ही साईडला अशी रांगोळी काढलेली आहे आणि अशी गेट पशी एंट्रन्सला आणि ही मेन दिवाळीची रांगोळी स्पेशल दिवाळी गाईज। विहान पण रेडी झाला आहे विहान गाईज विहानचे कपडे बघा कसे आहेत कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा। गाईज बघा आमची दोघांची तयारी झालेली आहे आम्ही दोघं पहिला आवरले सगळ्यांच्या आधी आणि आमच्या दोघांचा आउटफिट कसा आहे सांगा। माझा पर्पल कलरचा शर्ट आहे आणि बेज कलरची पॅन्ट आहे आणि विहानचं ब्लॅक अँड व्हाईट टी शर्ट आहे लाईनिंगमध्ये आणि ब्ल्यू कलर काय ना काय म्हणतात तिथे ट्रम सूट हा डंगरी आहे हा ब्ल्यू कलरचा डंगरी आहे आणि ब्लॅक अँड व्हाईट टी शर्ट। गाईज व्हॅन कसा दिसते बघा छान आणि शूज बघा किती छान आहेत व्हॅनचे आणि हे बघा इथं माझे शूज बघा व्हॅन रोडा व्हॅन नको नको डोळ्यात जाते चिकू चिकूची बस लाईज। चला आता हे बघा झाली आमची इकडे बघा सगळी पूजा झालेली आहे आता फक्त आरती करायची राहिल्या आरती करतो आणि मग झालं सगळं हे करायचं आणि तुम्हाला सगळ्याला हॅपी दिवाळी शुभेच्छा। सगळ्यांसाठी लक्ष्मी माताला प्रार्थना करते की तुम्ही आम्ही सगळ्यांना जेवढे आहेत आपल्या या जगात सुखी समाधानी आणि चांगले राहू दे सगळ्याला सद्बुद्धी देऊ दे सगळी सुखी राहू दे एवढं मी प्रार्थना करते आपल्या लक्ष्मी मातेला आणि आई वर्तवाला आपल्याला बघायला फक्त चांगलं राहणे आणि चांगलं करत राहणे। चला हे बघा गाईज पूजा कशी केली बघा मम्मीना सगळी आणि आता फक्त आरती करायची आणि मग झालं। हॅलो कुठं जायचंय फिरायला जायचंय चला 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 चला। हे बघा अर्डन झोपला इथं अजून बघा आता सगळी सजावट झालेली आहे। हे बघा आता सगळं दिवे ही ते सगळे तयार झाले आता फक्त पूजा करायची तर बघा गाईज हे बघा बघा आता सगळी जण तयार उभा राहिलेले म्हणजे उभा आहेत आता हा सावधान आणि हे बघा सिया बघा आमची हा आता आरतीची तयारी झाली पूजा हा दिव्या आले आहे काय दिवाळी आले म्हणून तर दिवा आलाय ना। चला आम्ही सगळे कसे रेडी झाले कसं दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा। सियाचे बघा सियाचा डान्स चाललाय फायनली आमची सगळी पूजा आरती सगळी झालेली आहे आणि आता आमचं चालू आहे फोटोशूट आणि व्हिडिओ शूट। चला तर आता मग व्हिडिओ शूट झाल्यानंतर मग हे करणार आहे फटाके घेऊन बाहेर जाणार आहे। हॅलो हॅलो हे बघा दादा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा। हो गाईज बघितलं आमचं सेलिब्रेशन कसं होतं दिवाळीचं आणि तुम्ही कसं केलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो गाईज बघा आता आमचं चालू आहे शूट दिवाळीचं शूट चालू आहे आणि लवकरच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहेत गाईज।
तर चॅनलला सबस्क्राइब करा पटपट पटपट. बघा गाइस पप्पा आल्यात आणि बघा पप्पांनी काय घेऊन आल्यात बघा मिठाई. मला खाऊ खाऊ ये. पप्पांचा शूट चालू आहे गाइस. मामाचा का दीदीचा हे बघा व्यान बघा कसं करतोय. मी मी आणि सिया त्याला विचारते मुला कुणाचा आहेस तू. अरे अरे पडलं पडलं. बघा आणि हे बघा किती खुश होते दीदीचं आहे म्हटल्यावर. सो गाईज बघितलं आमचं सेलिब्रेशन कसं केलं आम्ही दिवाळीचं. तुम्ही कसं केलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आमचं सगळं सेलिब्रेशन पूजा सगळे एन्जॉय झालेले आहे दिवाळी. आणि आता आम्ही जेवणार आहोत आणि या तुम्ही जेवायला पप्पा पण आल्यात. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला जर नवीन आला असला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये.